राज्य सत्तेसाठीचं कुणाचंही गणित घडवू शकतात आणि बिघडवू शकतात. आणि याच दोन राज्यांमध्ये भाजपला काहीसा फटका बसत असतानाचं चित्र आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र अपेक्षेप्रमाणे कामगिरी भाजपची आणि इकडे राज्यामध्ये महायुतीची सध्या तरी होताना पाहायला मिळत नाहीये. इंडिया आघाडी आणि एनडीए यांचं चित्र नेमकं कसं आहे तेही आपण पाहतोय. रायगडमध्ये सुनील तटकरे पुन्हा आघाडीवर गेलेत, म्हणजे अनंत गीते हे पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरी अखेर तटकरेंनी पुन्हा एकदा आघाडी मिळवली, मोठी आघाडी आहे, 10,000 मतांनी ते आघाडीवर गेलेले आहेत. त्यामुळे मगाशी दुसऱ्या फेरी अखेर जे पिछाडीवर होते आता पुन्हा एकदा आघाडीवर गेलेले आहेत. कोकणातलं चित्र पुन्हा एकदा बदललेलं बघायला मिळते. कोकणामध्ये नारायण राणे आघाडीवरती आहेत, तर सुनील तटकरे सुद्धा आघाडीवर आहेत. त्यामुळे महायुती दोनही जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र. आणि जसं तू सांगत होतोस की देशामधलं चित्र आता 36-36 म्हणजे उत्तर प्रदेशात जे महाराष्ट्रात आपण बघायला मिळते आपल्याला महायुती आणि महाआघाडी, तसंच आकडेवारी जी आहे ती 36-36 आणि वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या बद्दलची अपडेट 1600 मतांची पिछाडी आहे. मगाशी 4,000 जास्त मतांनी ते पिछाडीवर होते आणि आता 1600 मतांची ही पिछाडी बघायला मिळते. नाही, ही मोठीच बातमी म्हणावी लागेल. वाराणसीसारखा हक्काचा मतदारसंघ, त्यांनी स्वतः निवडलेला मतदारसंघ आणि त्याच मतदारसंघातनं पंतप्रधान मोदींची पिछाडी पाहायला मिळते. कल जर बघितले ना तर एनडीए आता इंडियापेक्षा मागे गेलेली आहे, 261. नाही, देशातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल की कलांच्या बाबतीमध्ये इंडिया आघाडी ही एनडीए पेक्षा सध्या पुढे आहे. या जागांबद्दल एक्झिट पोलनं सुद्धा अंदाज व्यक्त केलेला नव्हता किंवा अशा पद्धतीने आकडे येतील असं एक्झिट पोलमध्ये सुद्धा प्रतीत झालेला नव्हता. पण आता देशामध्ये इंडिया आघाडी पुढे आहे आणि एनडीए पिछाडीवर आहे. काँग्रेस 146, भाजप 228, म्हणजे बहुमताचा आकडा एकट्यानं स्वबळावर गाठण्यासाठी सुद्धा अजून 50 जागांची जवळपास भाजपला गरज आहे. इंडिया आघाडीनं आपली आगेकूस पुढे सुरू ठेवली आहे. एनडीए 259, इंडिया आघाडी 261, दोन जागांनी इंडिया आघाडी, तीन जागांनी इंडिया आघाडी सध्या पुढे असल्याचं चित्र आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची राज्य ठरली आहेत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. या दोन राज्यांमधनं सर्वाधिक खासदारांची संख्या आहे, 100+ खासदार या दोन राज्यातनं लोकसभेत जातात. आणि याच दोन राज्यामध्ये गणित काहीसं बिघडताना भाजपसाठी एनडीएसाठी आपल्याला दिसतंय. खरं आहे, त्याच्यामुळे 23-23 महायुती महाविकास आघाडी राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये